मित्रांनो, आज फलटणचं मैदान भरते. मैदानाची म्हणजे फार मोठी रक्कम आहे. पहिलं बक्षीस 2,77,000 आहे. आता ह्या मैदानाचं फेरा पास झालेत, काय काय सेमीसाठी पात्र झालेत, तर या मैदानाचा ज्यावेळेस गट चालू असतात त्यावेळेस आढावा घेऊया की कोणी कोणी गट पास केलं, अजून कोण कोण पळायचे. या मग ह्या मैदानात स्वामी आला होता बघा आणि हरण्या, ह्यांनी 10व्या गटात गट पास केलेला आहे आणि सिमीसाठी गाडी पात्र झालेली आहे. स्वामी चरेगावकरांचा स्वामी, ठीक आहे. या मैदानात बावऱ्या आला होता आबांचा, शेवाळ्याबांचा बावऱ्या, आणि इकडं पळाला होता रोमण. रोमण हे इंटरेस्टिंग पेहरा आहे, यांनीही एक चांगल्या अंतरानं गट पास केला आहे, सेमीसाठी गाडी पात्र झालेली आहे. मित्रांनो, रायफल 81-81 महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैल, गट पास झालेला आहे कबाली बरोबर आणि सेमीसाठी पात्र ठरलेत. एक चांगल्या प्रकारची गाडी पळाली. मित्रांनो, सोनारपाड्याचा सोन्या त्यांना आत्ता गट पास केलेला आहे, पेहरा होता बकासूर बरोबर. गाडी इंटरेस्टिंग पळाली, अटिटीचा सामना झाला, पण अनुभवाच्या जीवावर ह्यांनी निकाल घेतला. तर इंटरेस्टिंग, आता सिमीसाठी पात्र झालेत, बघूया सिमीला काय होते. भारत पळाला सुंदर बरोबर, अतिशय वेगवान गाडी पळाली, सिमीसाठी पात्र झाली. वडकीचा पक्ष एक महाराष्ट्रातील नामांकित बैल आणि त्याच्या जोडीला पेहरा कोणाचा होता? डेपुटी सरपंचाचा सोन्या. डेपुटी सरपंचाचा सोन्या नेवरे यांचीही गाडी सेमीसाठी पात्र झालेलं आहे. तयारीत आहे, आत्ता गट पास केलेला आहे गोट्यानं, हिंद केसरी गोट्या. तेहतीसाव्या गटात आहे. मग असं सगळं नियोजन चालू असतं, अजून पळायचं आहे. पिंट्या आदईचा पिंट्या पुशेगावात फायनल होता. हवे मित्रांनो, गौतम भैया काकडे यांचा सर्जा गट पास केलेला आहे, खूप अंतराने केलेला आहे, इंटरेस्टिंग आहे. 16 लाखाची खरेदी आहे. आता सिमीला सिमीसाठी पात्र झालेला आहे, बघू काय होतंय सिमीला. सर्जा मैदानात पळाला जीवन डायव्हर यांचा उगवता सितारा सुंदर, गट पास झालेला आहे. कळंबीच्या शंभू बरोबर आहे, इंटरेस्टिंग आहे. आज गट पास करून सिमीसाठी पात्र, उगवता तारा. तांडव आज मैदानात एक चांगली गाडी पळाली, चर्चा झाली गाडीची. समीर माया भुईर आणि बाबर गोटा यांचा सरदार आणि इकडं सिंबा, भारी गाडी पळाली, घरचा साज आहे. तर ही गाडी सिमीसाठी पात्र झालेली आहे, बघूया आता काय होतं आहे कशा पद्धतीने. जे रुस्तम हिंद जे मैदान भरलं होतं त्या मैदानात जे सेमीफायनलचं म्हणजे फायनल झालेलं त्यात ही विजेती गाडी झालेली. घरचा साज आहे, फार कमी साज असते घरचा. तर बघूया आज कशा पद्धतीनं पुढची वाटचाल होते. मित्रांनो, असं आपण एक आढावा घेतला, खूप गाड्या पळायच्यात, अजून काय काय रथी महारथी पळायचेत, पण जे पळालेत ज्यांची ज्यांचे पळून सिमीसाठी पात्र झालेत त्यांचा आपण आढावा घेतला. बघा ही बैल अजून पळायचेत, काय प्रत्येक बैलाबरोबर पोचणं पॉसिबल होत नाही, पण तरी खूप इंटरेस्टिंग आता सिमी होईल. तर सिमीलाचंही पूर्ण आढावा घेऊयाच, पण हा होता आत्ता जे फलटणचं मैदान आहे त्याचा आढावा. तर इंटरेस्टिंग आहे, ठीक आहे, खरं पासून.